नमस्कार, मी मिथुन माने, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. केंद्र सरकारचा अर्थसंकल्प 2023-24 जाहीर झाला असून या अर्थसंकल्पात चांदी पितळ विदेशी किचन चिमणी सिगारेट सोने हिरे महाग झाले असून खेळणी कॅमेरा लेन्स सायकल ऑटोमोबाईल मोबाईल इलेक्ट्रॉनिक कार टीव्ही बॅटरी यांची खरेदी स्वस्त करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था विभागाचे नवे पोलीस उपायुक्त म्हणून शेखर टेकन्नवर यांनी आज बुधवारी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली. कर्नाटक राज्य गृह विभागाने डीसीपी रवींद्र गडादी यांची बदली करून त्यांच्या रिक्तपदी शेखर टेकन्नवर यांना नियुक्त केले आहे. राज्यातील शासकीय शाळांच्या मुलांना फक्त एकच जोडी गणवेश आणि बूट वितरित केलेल्या राज्य सरकारच्या धोरणाला हायकोर्टाने असमाधान व्यक्त केले असून केवळ उत्सवांना करोडो रुपये खर्च करणाऱ्या सरकारकडे मुलांना गणवेश आणि बूट वितरित करण्यासाठी अनुदान नाही का असा सवाल करून धारेवर धरले आहे. मानसिक संतुलन बिघडलेल्या एका मद्यपीने आपल्या पत्नी आणि मुलांवर जीवघेणा हल्ला करून आत्महत्या केल्याची घटना हुबळी तालुक्यातील सुळ येथे घडली आहे. पत्नी मुदकौवा मुलगी श्रावणी वय 8 मुलगा श्रेयस वय 6 आणि सृष्टी वय 4 त्या घटनेत जखमी झाले तर या हल्ल्यात 6 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला असून किम्स हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत. हुबळी ग्रामीण पोलीस स्थानकात या प्रकाराची नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे. श्री तुळजाभवानी महिला मंडळ बापट गल्ली बेळगाव आयोजित भव्य हळदी कुंकू समारंभ 2023 आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे उत्तर बेळगावचे आमदार यांच्या सौभाग्यवती मनीषाताई अनिल बेनके व त्यांची कन्या अंजलीताई अनिल बेनके कार्यक्रमास उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला मंडळ अध्यक्षा उपाध्यक्षा महिला मंडळाच्या सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले. नेटमेट्स फार्मसी भातकांडे स्कूल रोड शहापूर बेळगावी येथे सर्व प्रकारच्या कमीत कमी औषधींच्या खरेदीवर फ्लॅट 20% डिस्काउंट उपलब्ध आहे. संपर्क 7676140651. सालाबाद प्रमाणे श्री समाधी संस्थान वैश्यवाणी समाज बेळगाव यांच्यातर्फे आयोजित श्री समादेवी जयंती उत्सवाला आज बुधवारपासून भक्तिभावाने प्रारंभ झाला. शनिवार दिनांक 4 फेब्रुवारी 2023 पर्यंत चालणाऱ्या या उत्सवांतर्गत विविध कार्यक्रम होणार आहेत. तेव्हा वैश्यवाणी समाज बांधव व भक्त मंडळींनी बहुसंख्येने या उत्सवाला सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समादेवी गल्लीतील श्री समाधी मंदिरामध्ये आज बुधवारी सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत चौघडा व काकडा आरती कार्यक्रम पार पडला. त्यानंतर कुंकुमार्चन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. शहराच्या स्वच्छतेचे कंत्राट बीव्हीजी या कंपनीला देण्याचा निर्णय नगरविकास खात्याने घेतला आहे. त्यामुळे फेब्रुवारीपासून शहरातील स्वच्छतेचे काम बीव्हीजी करणार आहे. मात्र बीव्हीजी कंपनीने अलीकडेच ऍक्सेप्टन्स लेटर महापालिकेला सादर केले आहे. त्यामुळे सध्या कंत्राटदारांना 1 महिन्यासाठी वाढीव मुदत मिळाली असून 1 मार्चपासून बीव्हीजीकडून स्वच्छतेचे काम केले जाण्याची शक्यता आहे. रामतीर्थनगर वसाहतीमधील समस्येचे निवारण करण्यास बुडा प्रशासनाला अपयश आले आहे. येथील गटारीचे बांधकाम आणि रस्त्यांचा विकास करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे पण 20 वर्षांपासून व्यवस्थित नागरी सुविधा पुरवल्या जात नाहीत. त्यामुळे येथील समस्यांचे निवारण तातडीने करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटना आणि हरित सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. जामगाव तालुका खानापूर येथील भांडुरा नाल्यावरील जुना पूल निकामी झाल्याने जामगाव वासियांची दळणवळणाची समस्या निर्माण झाली होती. पूल कमकुवत झाल्याने बस सेवाही ठप्प झाली होती. यासाठी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी शासनाकडे पाठपुरावा करून भांडुरा नाल्यावर नवा पूल उभारणीसाठी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या कामाचे भूमिपूजन नुकतेच आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तालुक्यातील संपर्क दौऱ्याची सुरुवात बुधवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी कणकुंबी येथील माऊली मंदिरात देवीला साकडे घालून करण्यात आली. यावेळी देणगी पुस्तिकेचे पूजन करून देणगी संकलनास सुरुवात करण्यात आली. समितीचा भगवा झेंडा फडकवून या अभियानाला चालना देण्यात आली. प्रारंभी खानापूर येथील शिवस्मारकातील शिवपुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यानंतर कणकुंबी येथे माऊली मंदिरातून या संपर्क दौऱ्याची सुरुवात करण्यात आली.
लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. चिकोडी येथील तालुका समाज कल्याण खात्याच्या वतीने तालुक्यातील शमनेवाडी, नेज, मलिकवाड आदी निवडक गावात अस्पृश्यता निवारण व समानतेसाठी पथनाट्यातून जागृती करण्यात आली. दुळगणवाडी येथील रंगदर्शन ग्रामीण विकास कला संघाच्या कलाकारांच्या वतीने यावेळी नाटक सादर करण्यात आले. रायबाग विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत व्याप्तीमध्ये जलजीवन मिशन योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. त्याचा लाभ जनतेने घ्यावा असे आवाहन आमदार दुर्योधन एव्होळे यांनी केले. चिकोडी तालुक्यातील मुगळी गावात 2,13,00,000 रुपये खर्चून जलजीवन मिशन योजनेच्या कामाला प्रारंभ करून ते बोलत होते. परमार्थाची साधना कशी करावी याविषयी काही साधे सोपे नियम आहेत. संसाराच्या नावे शून्य लिहून परमार्थ केला तर पुण्य कमावणे सहज शक्य आहे असे विचार अकुर्डे तालुका भुदरगड येथील सागर स्वामी महाराज यांनी व्यक्त केले. कोगनोळी तालुका निपाणी येथील सद्गुरु पूर्णानंद महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त मुरलीधर मंडपामध्ये आयोजित अखंड हरिनाम सप्ताहामध्ये कीर्तन सेवेत ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीला अवघ्या 3 महिन्यांचा कालावधी उरला आहे. अशा वेळी प्रशासकीय पातळीवर निवडणुकांची पूर्वतयारी केली जात आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे दीर्घकाळ एकाच ठिकाणी असलेल्या तसेच रहिवासी आणि कार्यक्षेत्र एकाच जिल्ह्यात असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. निपाणीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून तहसीलदार पदाचा प्रभार सांभाळत असलेले प्रवीण कारंडे यांचीही लवकरच बदली होणार आहे. याशिवाय नगरपालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनेल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.